फेरपडताळणी दरम्यान आता दिव्यांग उमेदवारांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्याचं सध्या समोर आलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आदेशानुसार ही खरं तर काल फेरपडताळणी झालेली होती. फेरपडताळणीला उपस्थित दिव्यांग उमेदवारांचा अहवाल काल रात्री उशिरा आयोगाला प्राप्त झालाय. फेरपडताळणी दरम्यान दिव्यांग उमेदवारांनी कानात पॅक्स वापरल्याचं सध्या समोर आलंय. ऐकण्याची तीव्रता मापन यंत्रावर कमी येण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आलाय. दृष्टी क्षमता कमी अधोरेखित व्हावी यासाठी काही ड्रॉप्सचा वापर केला गेल्याचं समोर आलाय. मात्र तज्ज्ञांनी उमेदवारांच्या क्लुप्त्या हाणून पाडल्यात. योग्य अहवाल सादर केल्यानं दिव्यांग उमेदवार गोत्या देण्याची शक्यता आहे. अकोल्यामध्ये एक उमेदवार उपसंचालकांसमोर आता आलाच नसल्याचं समोर आलंय. तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत. किरण, महत्त्वाची खरं तर ही बातमी म्हणावी लागेल, आता यामुळे नेमके कोणकोणते उमेदवार अडचणीत येऊ शकतात? गौरी, आपल्याला माहिती आहे की 2022 जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जी परीक्षा घेतली होती त्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जे दिव्यांग आरक्षण घेऊन जे प्रथम यादीमध्ये निवडले गेलेले जे उमेदवार होते त्यांची कालच्या दिवशी फेरपडताळणी पार पडलेली आहे. या फेरपडताळणीमध्ये जवळपास 9 उमेदवार होते, त्यापैकी अकोल्याचा उमेदवार हा फेरपडताळणीच्या साठी उपस्थितच राहिला नसल्याची बाब देखील समोर आलेली आहे. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर नाशिकमध्ये बाळू मार्कड हे उपस्थित होते, त्यांची देखील या सगळ्या दरम्यान तपासणी झालेली आहे. त्यांचा अहवाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर देखील रात्री उशिरा प्राप्त झालेला आहे. एकूणच जर या सगळ्या दरम्यान बघितलं तर काही उमेदवारांकडनं वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवण्यात आलेल्या आहे. एकानं तर अक्षरशः आपल्या डोक्याला जे व्हॅक्स लावलं जातं ते व्हॅक्सच आपल्या कानामध्ये ओतलेलं होतं आणि त्या व्हॅक्सच्या माध्यमातनं जी ऐकू येण्याची जी क्षमता असते त्याची तीव्रता जी असते ती मापन यंत्रावर कमी येईल अशा स्वरूपाची क्लुप्ती लढवलेली होती, मात्र तज्ज्ञांनी ती हाणून पाडलेली आहे. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर जी दृष्टी असते ती कमी व्हावी यासाठी देखील काही ड्रॉपचा वापर करण्यात आलेला होता. त्या सगळ्या दरम्यान जे तज्ज्ञ होते जे आरोग्य अधिकारी होते त्यांनी या क्लुप्त्या हाणून पाडलेल्या आहे आणि जो खराखुरा अहवाल आहे तो आता आयोगाला पाठवलेला आहे. त्यामुळे जे उमेदवार या सगळ्या दरम्यान बोगस प्रमाणपत्र घेऊन प्रथम यादीमध्ये गेलेले आहेत ते गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते. गौरी, नक्कीच किरण, काय नेमकी पुढची कारवाई केली जाते या प्रकरणात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.